नमस्कार ताई, यावेळी आपण कोणत्या प्रकारच्या ऑनलाईन सेवा उपलब्ध करणार आहात? नमस्कार रोहन, यावेळी मी तुम्हाला विविध प्रकारच्या सिटिझन सेंट्रिक सर्व्हिसेस जसे बँकिंग सुविधा, विमा सुविधा, कास्ट सर्टिफिकेट तयार करणे, रेसिडेंट सर्टिफिकेटची माहिती इत्यादी त्यांच्या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमाने सांगणार आहे. हे तर खूप रोमांचक आहे. ताई, कृपया मला सांगा की मी या सुविधांचा वापर कसा करू शकतो. नक्की रोहन, चल विविध प्रकारच्या ई डिस्ट्रिक्ट सेवेंपासून सुरुवात करूया, ज्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट, रेसिडेंट सर्टिफिकेट आणि इन्कम सर्टिफिकेट तयार करणे सामील आहे. नमस्ते गीता, काय तू मला माझे कास्ट सर्टिफिकेट कसे मिळेल याबद्दल सविस्तर सांगू शकतेस का? हो अल्बत, कास्ट सर्टिफिकेटची सुविधा भारत सरकारने भारतीय संविधानानुसार जाती व उपजातीच्या भारतीय नागरिकांना विशेष योजना व आरक्षणाचा लाभ घेणे हेतू उपलब्ध केले आहे. कास्ट सर्टिफिकेटसाठी अर्ज करण्याकरिता पुढील स्टेप्सचे अनुसरण करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम ई ऍप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करा. त्यानंतर कोणतीही चूक न करता सर्व अनिवार्य डिस्क्रिप्शन भरा. त्यानंतर आपल्या जवळील कोणत्याही नोटरीकडे जाऊन ते नोटराइज करून घ्या. अप्लाय करण्याआधी फॉर्म एकदा व्यवस्थित वाचून घ्या. मला ऍप्लिकेशन सोबत कोणते डॉक्युमेंट्स देण्याची गरज आहे का? हो, तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट फॉर्म सोबत ह्या डॉक्युमेंट्सची गरज आहे. कोणतेही एक ओळखपत्र जसे वोटर आयडी, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, RSPI कार्ड, आधार कार्ड, सरकारी किंवा सेमी सरकारी संस्थांनी जारी केलेले कोणतेही ओळखपत्र, पॅन कार्ड किंवा मनरेगा जॉब कार्ड, कोणताही एक पत्त्याचा पुरावा जसे की वोटर आयडी कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, विजेचे बिल, पाण्याचे बिल 7x12 आणि 8A ची कॉपी किंवा भाड्याची पावती, फोन बिल, राशन कार्ड किंवा प्रॉपर्टी टॅक्सची पावती, कास्ट सर्टिफिकेटसाठी एक ऍफिडेव्हिट, आपल्या कोणा नातेवाईकाचे कास्ट प्रूफ, आपली किंवा आपल्या वडिलांच्या प्राथमिक शाळेचे लिव्हिंग सर्टिफिकेटची कॉपी, अर्जदार किंवा वडील किंवा नातेवाईकाची जन्म नोंदणी पत्राची कॉपी, गव्हर्नमेंट सर्व्हिस रेकॉर्ड बुक जिथे अर्जदाराच्या वडिलांच्या किंवा नातेवाईकांच्या जातीचा उल्लेख केलेला आहे, सोशल जस्टिस द्वारा जाहीर केलेल्या जाती प्रमाणपत्राचे डॉक्युमेंट्स, चौकशी समितीद्वारे जारी केलेले वडिलांचे किंवा नातेवाईकाचे वैधता प्रमाणपत्र, महसूल रेकॉर्ड किंवा ग्रामपंचायतच्या रेकॉर्डची एक कॉपी, जाती ऍप्लिकेशन सूचनेच्या तारखेआधीचा पत्त्याचा पुरावा. कास्ट सर्टिफिकेशन साठी आम्हाला काही ऍप्लिकेशन फीस पण जमा करावी लागतील? नाही, बिलकुल नाही. निवासी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे? निवासी प्रमाणपत्रासाठी ऍप्लिकेशनची प्रक्रिया तशीच आहे जशी कास्ट सर्टिफिकेटच्या अर्जासारखीच. यासाठी कोणकोणत्या डॉक्युमेंट्सची गरज आहे? जे डॉक्युमेंट्स आपण निवासी प्रमाणपत्रासाठी लावण्याची आवश्यकता आहे ते पुढील प्रमाणे आहेत: वोटर आयडी कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा आधार कार्ड, यातील कोणतीही एक ओळखपत्र. लक्षात ठेवा, आधार कार्डवरील नाव आणि ऍप्लिकेशन फॉर्मवरील नाव दोन्ही नावं जुळली पाहिजेत. परफॉर्मामध्ये लिहिल्यानुसार एक सेल्फ डिक्लेरेशन 18 वर्ष खालील म्हणजे अल्पवयीन मुलांसाठी प्रौढ व्यक्तींकडून एक सेल्फ डिक्लेरेशनची आवश्यकता आहे.
ऍप्लिकंटचा फोटो वेब कॅमेराच्या मदतीने ऍप्लिकेशन जमा करते वेळी आणि तपशील करताना घेण्यात येईल. ऍप्लिकंटचा फोटो आधार कार्डवरील फोटोशी जुळला पाहिजे. आधी म्हटल्याप्रमाणे आपला वर्तमान निवासाचा कोणताही एक पुरावा. जन्मतारखेचे प्रमाण जसे बर्थ सर्टिफिकेट, स्कूल सर्टिफिकेट किंवा पासपोर्ट. दिल्लीमध्ये मागील 3 वर्षांपासून स्थायी असल्याचा प्रूफ जसे एज्युकेशन सर्टिफिकेट, विजेचे बिल, घराच्या कराची पावती, पाण्याचे बिल इत्यादी. नोंद घ्यावी हे जाणून घेणे आवश्यक आहे की सर्व डॉक्युमेंट्स गॅझेटेड ऑफिसर द्वारा प्रमाणित असावे. तुम्ही त्यांच्या आय कार्डची कॉपी आणि त्यांचा फोन नंबर देखील लावणे आवश्यक आहे. काही या सर्टिफिकेटसाठी आम्हाला ऍप्लिकेशन फीस भरावी लागेल का? नाही, ही एक निशुल्क सेवा आहे. शेवटी सर्टिफिकेट इश्यू होण्यासाठी किती वेळ लागेल? जास्त नाही, रेसिडेंट सर्टिफिकेट 14 दिवसांच्या आत इश्यू करण्यात येतं. वाव, खूपच छान. याशिवाय आणखीन कोणते महत्वपूर्ण सर्टिफिकेट आहेत का ज्यांच्याबद्दल जाणून घेणं आवश्यक आहे? हो, आहेत ना. आपल्याला इन्कम सर्टिफिकेट बद्दल जाणून घेणे देखील आवश्यक आहे कारण ते सर्व स्त्रोतांपासून मिळणाऱ्या फॅमिली इन्कमवर आधारित आहे. यासाठी ऍप्लिकेशन करण्याची प्रक्रिया कास्ट सर्टिफिकेट आणि रेसिडेंट सर्टिफिकेट प्रमाणेच आहे जसे की आपण आधीच चर्चा केली. परंतु फरक बस एवढाच आहे की ही सेवा चार्जेबल आहे. इन्कम सर्टिफिकेटच्या ऍप्लिकेशनची फी किती आहे? फक्त 30 रुपये. अरे वा, हे तर खूप स्वस्त आहे. आणि इन्कम सर्टिफिकेट किती दिवसांमध्ये तयार होतं आणि मिळतं? जास्त दिवस लागत नाहीत. आपण दिलेल्या ऍप्लिकेशनचे व्हेरिफिकेशन झाल्यावर आपल्याला 7 दिवसांच्या आत इन्कम सर्टिफिकेट प्राप्त होईल. मी व्होटर आयडी कार्डसाठी अप्लाय कसे करू शकतो? व्होटर आयडी बनवण्यासाठी तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म 6 भरावा लागेल. एकदा का तुमचे निवेदन एक्सेप्ट झाले की तुमचे नाव व्होटर लिस्टमध्ये जोडण्यात येईल. काय आम्ही व्होटर आयडी साठी ऑनलाइन देखील अप्लाय करू शकतो? हो, अलबत्त. बस काही सोप्या स्टेप्सना फॉलो करावं लागेल. स्टेप 1, भारताच्या निवडणूक आयोगच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. स्टेप 2, आता नॅशनल व्होटर सर्व्हिसेस पोर्टलवर क्लिक करा. स्टेप 3, त्यानंतर अप्लाय ऑनलाईन फॉर रजिस्ट्रेशन ऑफ न्यू व्होटर वर क्लिक करा. स्टेप 4, डिटेल्स भरा आणि आवश्यक डॉक्युमेंट्स अपलोड करा. स्टेप 5, शेवटी सबमिट बटनवर क्लिक करा. सबमिट बटनवर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड ईमेल आयडी वर पर्सनल व्होटर्स आयडी पेजची लिंक मिळेल. त्या लिंकवरून आपण आपल्या व्होटर आयडी ऍप्लिकेशनचे स्टेटस पाहू शकता. अर्ज केल्यावर किती दिवसांमध्ये मला माझे व्होटर आयडी मिळेल? आपल्याला ऍप्लिकेशनच्या तारखेपासून 1 महिन्यामध्ये आपले व्होटर आयडी प्राप्त होईल. व्होटर आयडी साठी अप्लाय करण्याकरिता कोणकोणत्या डॉक्युमेंटची गरज आहे? यासाठी आपल्याला 1 पासपोर्ट साइज फोटो, 1 आयडेंटिटी प्रूफ आणि 1 ऍड्रेस प्रूफची आवश्यकता आहे. मी डिजिटल लॉकर्स बद्दल खूप ऐकलंय. काय तुम्हाला याचे फायदे सांगशील का? हो, नक्की. डिजिटल लॉकर सरकारद्वारा जारी केलेल्या डॉक्युमेंट्सना ऍक्सेस करण्याचा एक सुरक्षित मार्ग आहे. हे आधारद्वारा प्रमाणीकृत केलेल्या सेवांचा उपयोग करतात. यामुळे फिजिकल डॉक्युमेंट्सची गरज भासत नाही आणि सरकारी एजन्सीजद्वारे व्हेरीफाईड इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट शेअर करणे सक्षम करतात. हे नागरिकांना स्वतःचे निजी ई स्टोरेजची जागा प्रदान करतात जी आधार क्रमांकांसोबत जोडलेली आहे. याच्यामुळे सरकारी विभागांचे आणि एजन्सीजचे पेपर वर्कमुळे होणारे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च कमी करतात. हे वेळ आणि मेहनत दोघांची बचत करतात कारण डॉक्युमेंट्स कधीही आणि कुठूनही इलेक्ट्रॉनिकली शेअर केले जाऊ शकतात.
डिजिटल लॉकर साठी साइन अप करण्याकरिता कशा कशाची गरज आहे? तुम्हाला तुमच्या आधार कार्ड नंबर आणि आधार सोबत जोडलेल्या मोबाईल नंबरची गरज आहे. आपण डिजिटल लॉकर कसे बनवू शकतो? साइन अप करण्यासाठी डिजिटल लॉकरच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. साइन अप बटनवर क्लिक करा. त्यानंतर आपला मोबाईल नंबर एंटर करा आणि कंटिन्यू बटनवर क्लिक करा. मोबाईलवर प्राप्त झालेला ओटीपी एंटर करा आणि व्हेरीफाय बटनवर क्लिक करा. त्यानंतर आपली युजर नेम आणि पासवर्ड सेट करा आणि मग साइन अप बटनवर क्लिक करा. आपला आधार नंबर एंटर करा आणि सबमिट बटनवर क्लिक करा. आपला ओटीपी एंटर करा आणि व्हेरीफाय बटनवर क्लिक करा. त्यानंतर आपले वर्तमान डॉक्युमेंट्स ऑनलाइन अपलोड करण्यासाठी डॅशबोर्ड बघा. आपण कोणत्याही ईमेल आयडीवर आपले डॉक्युमेंट्स शेअर करू शकता. आपण अपलोड केलेल्या डॉक्युमेंट्सवर ई साइन देखील करू शकता, जिला तुम्ही डॉक्युमेंट्सवर अधिकृत डिजिटल स्वाक्षरीच्या रूपात वापरू शकता. बँकिंग देखील एक महत्वपूर्ण सिटीजन सेंट्रिक सेवा आहे. ही सेवा कस्टमर्सना फायनान्शियल सर्व्हिस उपलब्ध करते, ज्यामुळे लोकांना उत्तम आयुष्य जगण्यासाठी मदत मिळते. हल्ली बँकेच्या सर्व्हिसेस ऍडव्हान्स असतात, ज्या कस्टमर्सना अट्रॅक्ट करतात आणि त्यांची मदत देखील करतात. तुम्हाला बस पुढील काही सोप्या स्टेप्सना फॉलो करायचे. स्टेप वन, सर्वप्रथम तुम्हाला कोणत्या प्रकारचे बँक अकाउंट उघडायचे ते ठरवा. जसे सेव्हिंग्स अकाउंट, करंट अकाउंट किंवा रिकरिंग अकाउंट. स्टेप टू, त्यानंतर आपल्या पसंतीच्या कोणत्याही बँकेत जाऊन बँक अधिकाऱ्याला भेटा. स्टेप थ्री, त्यानंतर बँक अकाउंट उघडण्यासाठी ओपनिंग फॉर्म भरा. स्टेप फोर, आपले बँक अकाउंट उघडण्यासाठी काही रेफरन्सेस द्या. स्टेप फाईव्ह, त्यानंतर सर्व आवश्यक डॉक्युमेंट समेत फॉर्म सबमिट करा. स्टेप सिक्स, आपला बँक अकाउंट उघडण्याचा फॉर्म बँक अधिकारी द्वारा व्हेरीफाय करण्यात येईल. स्टेप सेव्हन, शेवटी आपल्याला नव्यानेच उघडलेल्या बँक अकाउंटमध्ये इनिशियल अमाऊंट जमा करावी लागेल. स्टेप एट, तत्पश्चात आपण आपले चेकबुक, पासबुक, डेबिट कार्ड आणि इंटरनेट बँकिंगचे डिटेल्स कलेक्ट करू शकता. काय तू आम्हाला सविस्तरपणे सांगू शकते की आम्ही इंटरनेट बँकिंग कसे यूज करू शकतो? हो, का नाही. असं मानूया की तुमचे अकाउंट स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे. आता SBI चे ऑनलाइन इंटरनेट बँकिंग सुरू करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला SBI च्या ब्रांचला भेट द्यावी लागेल आणि ऑनलाईन इंटरनेट बँकिंग सेवेसाठी रजिस्टर करावं लागेल. त्यानंतर आपल्याला पोस्टाच्या माध्यमाने ऑनलाईन SBI वर पहिल्यांदा लॉग इन करण्याची माहिती मिळेल. त्यानंतर आपल्याला आपले नवीन युजर आयडी, नवीन लॉग इन पासवर्ड आणि प्रोफाईल पासवर्ड बनवावा लागेल. त्यानंतर ऑनलाईन SBI लॉग इन इंटरनेट बँकिंगची अधिकृत वेबसाईट www.onlinesbi.com वर जा आणि लॉग इन बटनवर क्लिक करा. त्यानंतर एक नवीन खिडकी काही मेसेजेस सोबत दिसून येईल. तुम्ही हे सर्व मेसेजेस काळजीपूर्वक वाचा आणि मग कंटिन्यू टू लॉग इन बटनवर क्लिक करा. त्यानंतर एक नवीन पेज दिसून येईल, जिथे आपल्याला स्टेट बँक ऑफ इंडिया द्वारा दिलेले युजर नेम आणि पासवर्ड लिहावे लागेल. त्यानंतर लॉग इन बटनवर क्लिक करा. तत्पश्चात आपण आपल्या पसंतीचे युजर नेम आणि आपल्या पसंतीचे पासवर्ड लिहा आणि सेव्ह करा. सोबतच तुम्हाला तुमच्या पसंतीचे प्रोफाईल पासवर्ड बनवून ते प्रविष्ट करणे आवश्यक आहे. या प्रकारे आपली ऑनलाईन SBI इंटरनेट बँकिंग सर्व्हिस ऍक्टिव्हेट होईल. तुम्ही प्रधानमंत्री जनधन योजना म्हणजे PMJDY बद्दल ऐकलंच असेल, जे एक फायनान्शियल इन्क्लुजनसाठी नॅशनल मिशन आहे. जनधन योजनेचा उपयोग काय आहे?
जनधन योजना हे सुनिश्चित करतं की आपल्याला परवडणाऱ्या रीतीने फायनान्शियल सर्व्हिसेस पुरवल्या जातील, ज्यामध्ये बँकिंग, सेव्हिंग अँड डिपॉझिट अकाउंट्स, पाठवण्यात आलेली रक्कम, क्रेडिट, विमा आणि पेन्शन सामील आहे. आम्ही या सर्व्हिसेस कोणत्या बँकेकडून घेऊ शकतो? यासाठी आपण कोणत्याही बँकेच्या ब्रांच किंवा बँकिंग कॉरेस्पॉन्डंट किंवा बँक मित्र आउटलेटवर जाऊन झिरो बॅलन्सचे अकाउंट उघडू शकता. परंतु जर अकाउंट होल्डरला चेकबुक घेण्याची इच्छा असेल तर त्याने मिनिमम बॅलन्सचा क्रायटेरिया पूर्ण केला पाहिजे. प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत अकाउंट उघडण्यासाठी कोणत्या डॉक्युमेंटची गरज आहे? आपल्याला फक्त आधार नंबरची आवश्यकता आहे. जर आपला ऍड्रेस बदलला असेल तर प्रेझेंट ऍड्रेसचा एक सेल्फ सर्टिफिकेशन देखील पुरेसा आहे. जर आधार कार्ड उपलब्ध नसेल तर पुढील पैकी ऑफिशियली व्हॅलिड डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत, जसे वोटर आयडी कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट किंवा नरेगा कार्ड. जर यातील कोणत्याही डॉक्युमेंट्समध्ये वर्तमान पत्ता असेल तर ते ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा म्हणून चालू शकतं. काय या डॉक्युमेंट्स ऐवजी इतर डॉक्युमेंट्स लावले जाऊ शकतात का? जर कोणत्याही व्यक्तीकडे वरील सांगितल्याप्रमाणे ऑफिशियली व्हॅलिड डॉक्युमेंट्स नसतील परंतु बँक त्यांची लो रिस्क मध्ये विभागणी करते तर ते बँकमध्ये आपलं खातं पुढील पैकी कोणतेही एक डॉक्युमेंट देऊन उघडू शकतात, जसे सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंट डिपार्टमेंट, स्टॅट्युटरी किंवा रेग्युलेटरी अथॉरिटीज, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स, शेड्युल्ड कमर्शियल बँक्स आणि पब्लिक फायनान्शियल अथॉरिटीज द्वारा तयार करण्यात आलेला ऍप्लिकंटचा फोटो लागलेला आयडेंटिटी कार्ड, गॅझेटेड ऑफिसर द्वारा एक लेटर ज्यावर व्यक्तीचा फोटो विधिवत रूपाने अटेस्टेड असेल. काय तू आम्हाला PMJDY योजनेचे फायदे सांगू शकतेस का? हो बिलकुल. ही योजना जमा राशीवर व्याज उपलब्ध करून देते, 1,00,000 रुपयांचा ऍक्सिडेंटल इन्शुरन्स देते, कोणत्याही प्रकारचा मिनिमम बॅलन्स ठेवण्याची आवश्यकता नाही. हे 30,000 रुपयांचे जीवन विमा देखील उपलब्ध करतं, जे लाभार्थीच्या मृत्यूनंतर पात्रतेच्या सर्व अटी पूर्ण करण्यावर अवलंबून असतं. भारतात कुठेही सहजरित्या पैसे पाठवले जाऊ शकतात. 5,000 रुपयांपर्यंतच्या ओव्हरड्राफ्टची सुविधा प्रति घर केवळ एक अकाउंटसाठी उपलब्ध आहे, विशेषतः घरातील महिलांना. सरकारी योजनांच्या लाभार्थींना या अकाउंट्समध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मिळू शकतं. 6 महिन्यांपर्यंत खात्याच्या समाधानकारक ऑपरेशन नंतर ओव्हरड्राफ्टच्या सुविधेची परमिशन मिळते. पेन्शन आणि विमा उत्पादनांचा लाभ. PMJDY अंतर्गत पर्सनल ऍक्सिडेंटल इन्शुरन्सच्या दाव्याची रक्कम तेव्हाच देण्यात येईल जेव्हा रुपे कार्ड धारकाने बँकेच्या कोणत्याही ब्रांच, बँक मित्र, ATM, POS, ई-कॉम इत्यादीद्वारा एक यशस्वी फायनान्शियल किंवा नॉन फायनान्शियल व्यवहार केला असेल. त्याचप्रमाणे विमा सुविधेबद्दल लोकांनी जाणून घेणे देखील आवश्यक आहे. जीवन विमा पॉलिसी विमा कंपनीसोबत केलेला एक करार असतो. प्रीमियम पेमेंटच्या मोबदल्यात विमा कंपनी विमाधारकाच्या मृत्यूपश्चात व्यक्तीला एक रकमी राशी, ज्याला विमा कंपनी डेथ बेनिफिट म्हणते, प्रदान करते. काय ही सर्व्हिस ऑनलाईन देखील उपलब्ध आहे का? हो, याच्या ऑनलाईन पोर्टलवरून कोणीही जीवन विमा पॉलिसी खरेदी करू शकतो. काय तू आम्हाला जीवन विमा पॉलिसी ऑनलाईन खरेदी करण्याची संपूर्ण प्रोसिजर सांगू शकतेस? हो अल्बत. LIC ई टर्म पॉलिसी प्राप्त करण्यासाठी आपल्याला पुढील स्टेप्सना फॉलो करावं लागेल. स्टेप 1, सर्वप्रथम www.licindia.in ला भेट द्या. स्टेप 2, बाय ऑनलाईन वर क्लिक केल्यानंतर ई टर्म निवडा. त्यानंतर तुमची सुनिश्चित राशी आणि पॉलिसी टर्म्स निवडा.
लक्ष द्या, पॉलिसी टर्म ती कालावधी आहे ज्यासाठी आपल्याला सुरक्षा कव्हर हवे असते. पॉलिसी धारकाचा आकस्मिक मृत्यू झाल्यास विम्याची राशी त्यांच्या नॉमिनीला देण्यात येईल. त्यानंतर या फॉर्मवर साधारण माहिती भरा, जसे की नाव, वय, लिंग, क्वालिफिकेशन इत्यादी. त्यानंतर एक प्रीमियम कॅल्क्युलेटर निवडलेल्या पॅरामीटर्ससाठी प्रीमियमला कॅल्क्युलेट करेल. प्रीमियमचा हप्ता वय, लिंग, टर्म्स, अशॉर्ट सम, आरोग्य आणि तंबाखू सेवनावर आधारित असतो. 50 लाखहून अधिकच्या सुनिश्चित राशीवर गैर तंबाखू उपभोक्तांसाठी विम्याचे हप्ते कमी दरात लागू केले जातात. त्यानंतर अॅन्युअल, मंथली, क्वार्टरली किंवा हाफ इयरली मधून कोणताही एक प्रीमियम पेमेंट मोड निवडा. www.licindia.in वर ऑनलाईन फॉर्म पूर्ण करा आणि ऑनलाईन प्रीमियम पे करा. स्टेप 8, ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर इलेक्ट्रॉनिक रिसिप्ट नक्की ठेवा. काय सरकारद्वारा आणखीन कोणत्या विमा योजना प्रोव्हाइड केल्यात का? हो, सरकारने अटल पेन्शन योजना दुर्बळ व्यक्तींसाठी उपलब्ध केली आहे, जी त्यांना वृद्धावस्थेसाठी पैसे जमा करण्यास मदत करते आणि गॅरंटेड मासिक पेन्शन राशीची हमी देते. या प्लॅन अंतर्गत ग्राहक 60 वर्ष वयानंतर त्यांच्या योगदानाची राशी आणि कालावधीनुसार एक निश्चित पेन्शन प्राप्त करतील. मी अटल पेन्शन योजनेसाठी अप्लाय कसे करू शकतो? तुम्ही या योजनेसाठी बँक वेबसाईट्स किंवा इतर थर्ड पार्टी वेबसाईट्सवर उपलब्ध एक सबस्क्रायबर ऍप्लिकेशन फॉर्म भरून अप्लाय करू शकता. जसे की जर आपण बँकतर्फे अप्लाय करत असाल तर पुढील स्टेप्स फॉलो करा. स्टेप 1, सर्वप्रथम कोणत्याही वेबसाईटवरून अटल पेन्शन योजना फॉर्म डाउनलोड करा किंवा बँकेच्या ब्रँचमधून घेऊन या. स्टेप 2, फॉर्म भरा आणि खात्री करा की आपण भरलेली सर्व इन्फॉर्मेशन खरी आणि अचूक आहे. स्टेप 3, फॉर्म सोबत आपल्या आधार कार्डची फोटोकॉपी लावायला विसरू नका. स्टेप 4, त्यानंतर 60 वर्ष वयानंतर आपण जी पेन्शनची राशी मिळवू इच्छिता ती निवडा. तत्पश्चात आपल्याला हे समजेल की आपल्याला दरवर्षी किती प्रीमियम भरायचा आहे. स्टेप 5, त्यानंतर आपले सेव्हिंग अकाउंट नंबर एंटर करा. जर आपल्याजवळ सेव्हिंग अकाउंट नंबर नसेल तर आपण त्याच शाखेत नॉर्मल कंडिशन सोबत किंवा जनधन योजने अंतर्गत आपलं अकाउंट उघडू शकता. स्टेप 6, आपण निवडलेल्या पेन्शनच्या आधारावर तुमच्या सेव्हिंग्स अकाउंटमधून दरमहा प्रीमियमची राशी कापण्यात येईल. याची संमती आपल्याला योजनेसाठी भरलेल्या फॉर्मवर द्यावी लागेल. स्टेप 7, हे सर्व भरल्यानंतर आपण बँकच्या अधिकाऱ्याला विचारू शकता की फॉर्म सोबत इतर कोणत्या डॉक्युमेंट्सची गरज आहे का आणि ते आपली संपूर्ण फॉर्मॅलिटीज करण्यासाठी मदत करतील. या योजनेसाठी अप्लाय करणाऱ्या व्यक्तीची एज लिमिट काय आहे? 18 ते 60 वर्ष. सरकार हाय रिस्क कॅटेगरीसाठी जसे मेकॅनिक, लेबरर, भरपूर यात्रा करणारे ट्रक चालकांना प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना PMJJY अंतर्गत पर्सनल ऍक्सिडेंट इन्शुरन्स उपलब्ध करते. मी या योजनेसाठी एनरोल कसे करू शकतो? आपण प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजनेमध्ये पुढील काही सोप्या स्टेप्सना फॉलो करून ऑनलाईन एनरोल करू शकता. सर्वप्रथम SBI इंटरनेट बँकिंग अकाउंटमध्ये लॉग इन करा. यशस्वीरित्या लॉग इन केल्यानंतर सोशल सिक्युरिटी स्कीम्स लिंकवर क्लिक करा. त्यानंतर एक नवीन पेज उघडेल जिथे आपण योजना आणि आपला अकाउंट नंबर निवडू शकता. त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करा. त्यानंतर CIF क्रमांक निवडा आणि सबमिटवर क्लिक करा.
त्यानंतर ऑनलाइन ऍप्लिकेशन फॉर्म उघडेल, जिथे आपल्याला आपले आणि आपल्या नॉमिनीचे डिटेल्स भरावे लागतील. काही डिटेल्स जसे की नाव, पत्ता इत्यादी आपणहून भरण्यात येईल. सर्व माहिती एंटर केल्यानंतर एंटर बटन दाबा. त्यानंतर यशस्वीरित्या रजिस्ट्रेशन झाल्याचा संदेश व एक रेफरन्स नंबर आपल्याला प्रदान करण्यात येईल. आपण स्टेटस टॅब वापरून आपल्या ऑनलाइन अर्जाची स्थिती देखील पाहू शकता. काय तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी एज लिमिट बद्दल सांगू शकतेस का? हो नक्की. या योजनेची एज लिमिट आहे 18 ते 70 वर्ष. काय सरकार सिनियर सिटीजनना देखील अशा काही विमा योजना प्रदान करते का? हो अलबत्त. युनियन कॅबिनेटने सिनियर सिटीजन्ससाठी वरिष्ठ पेन्शन विमा योजना 2017 VPBY नामक पेन्शन योजना मंजूर केली आहे. 8% गॅरंटीड वार्षिक रिटर्नची हमी देत ही योजना 10 वर्षांसाठी पेन्शन प्रदान करते. कृपया आम्हाला या योजनेबद्दल आणखी माहिती दे. ही योजना 10 वर्षांसाठी खात्रीशीर पेन्शन देण्याचे आश्वासन देते. या योजनेचे उद्देश्य 60 वर्ष वयाच्या व्यक्तींना फायनान्शियल सिक्युरिटी प्रदान करणे आहे. वरिष्ठ पेन्शन विमा योजना अंतर्गत किमान पेन्शन 500 रुपये आणि कमान 5000 दरमहा देण्यात येईल. LIC वरिष्ठ पेन्शन विमा योजनेचा लॉक इन पीरियड आहे 15 वर्ष. ग्राहकांकडे मंथली, क्वार्टरली, अर्धवार्षिक आणि वार्षिक पेन्शन निवडण्याचे पर्याय आहेत. पेन्शन थेट ECS किंवा NEFTच्या माध्यमाने पेन्शनरच्या बँक अकाउंटमध्ये जमा करण्यात येईल. चेक किंवा डिमांड ड्राफ्ट तयार करण्यात येणार नाही. LIC कडून प्राप्त होणाऱ्या नॉर्मल पेन्शनवर कर लागू होईल, परंतु वरिष्ठ पेन्शन विमा योजनेसाठी भरलेल्या प्रीमियमवर इन्कम टॅक्सच्या सेक्शन 80C अंतर्गत सूट देण्यात येईल. पॉलिसीधारक 3 वर्ष पूर्ण झाल्यावर लोनचा लाभ घेऊ शकतात. खरेदी भावाच्या राशीवर 75% कमान लोनची राशी असेल. पेन्शनरचा मृत्यू झाल्यास इन्व्हेस्ट केलेली रक्कम नॉमिनीला देण्यात येईल. काय सरकारने अशी कोणती सेवा लागू केली आहे का जी मला माझ्या जमिनीची माहिती मिळवण्याची परवानगी देते? हो, सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट लँड रेकॉर्ड्स ऑनलाईन करण्याचे प्रयत्न करीत आहेत. भारताच्या रिअल एस्टेट सेक्टरमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी अनेक राज्यांनी लँड रेकॉर्ड्सना आधीपासूनच कम्प्युटराइज केले आहे. हे तर अप्रतिम आहे. मी या सर्व्हिसचा लाभ कसा घेऊ शकतो? बस तुम्हाला काही सोप्या स्टेप्सना फॉलो करण्याची आवश्यकता आहे. सर्वात आधी आपल्या राज्यानुसार वेबसाईटला भेट द्या. उदाहरणार्थ जर आपली जमीन उत्तर प्रदेशमध्ये असेल तर आपल्याला www.bhulek.up.nic.in या लिंकवर जावं लागेल. स्टेप 2. त्यानंतर ज्या जिल्ह्यात आपली जमीन आहे तो जिल्हा निवडा. असं समजा की तुम्ही या यादीमधून गौतम बुद्ध नगर निवडले. स्टेप 3. त्यानंतर ते तहसील किंवा राजस्व मंडळ निवडा ज्याच्या अधिकार क्षेत्रात आपली जमीन स्थित आहे. तहसीलच्या यादीमध्ये गौतम बुद्ध नगरची निवड करा आणि त्यानंतर गाव आणि परिसर निवडा. असं समजा की आपली जमीन आट्टा गुजरन येथे स्थित आहे. रेव्हेन्यू रेकॉर्ड्समध्ये उल्लेख केलेल्या जमिनीच्या क्रमांकावरून आपण आपल्या जमिनीची माहिती आता सोयीस्कररित्या ऑनलाईन प्राप्त करू शकता. उदाहरणार्थ या केसमध्ये हे आहे 67. मग 67 प्रविष्ट करा आणि सर्च बटन दाबा. आपल्याला अधिक डिटेल्स जसे की खसरा किंवा खातं देखील भरावं लागेल. जर आपल्या जमीन क्रमांकावर एकापेक्षा अधिक एलोटीज आहेत तर साइट तुमची माहिती सर्च करेल. शेवटी निळ्या रंगाच्या बॉक्सवर क्लिक करा जिथे आपल्याला माहिती दिसून येईल. साइटवर आपली संपूर्ण माहिती दिसून येईल.
मला स्कॉलरशिपसाठी अर्ज करायचा आहे, तर काय तू मला सरकारद्वारे देण्यात आलेल्या शैक्षणिक सेवांबद्दल सांगू शकतेस का, जे स्कॉलरशिपशी संबंधित मामल्यांसाठी काम करतात? हो बिलकुल, नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल म्हणजे NSP एकमात्र समाधान आहे ज्याच्या माध्यमाने स्टुडंट्सना स्कॉलरशिप संबंधित विविध सेवा प्रदान करण्यात येतात. या सेवा आहेत स्टुडंट ऍप्लिकेशन, ऍप्लिकेशनची पावती, प्रक्रिया तसेच स्कॉलरशिप्सची मंजुरी आणि विद्यार्थ्यांना विविध स्कॉलरशिप्सचे वितरण. नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलला नॅशनल ई गव्हर्नन्स प्लॅन अंतर्गत एक मिशन मोड प्रोजेक्ट म्हणून घेण्यात आले आहे. सध्या या NSP मध्ये 9 मंत्रालय किंवा विभाग सामील आहेत आणि 21 नोंदणीकृत योजना आहेत. या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे सिम्प्लिफाईड, मिशन ओरिएंटेड, अकाउंटेबल, रिस्पॉन्सिव्ह आणि पारदर्शक स्मार्ट सिस्टम. हे स्कॉलरशिप्स ऍप्लिकेशन्सचे जलद आणि प्रभावी वितरण सुनिश्चित करतं आणि कोणतीही गडबड न करता लाभार्थ्याच्या खात्यात थेट फंड डिलिव्हर करतं. या पोर्टलचा वापर करून मी स्कॉलरशिपसाठी कशा प्रकारे अप्लाय करू शकतो? हे खूप सोपं आहे, बस पुढील स्टेप्सना तुला फॉलो करावं लागेल. सर्वप्रथम नॅशनल स्कॉलरशिप्स पोर्टल http://scholarships.gov.in/newstudentregfrm.org वर जा आणि मग स्टुडंट रजिस्ट्रेशन पेजच्या माध्यमाने स्वतःचे रजिस्ट्रेशन करा. सिस्टमने दिलेल्या इन्स्ट्रक्शन्स नुसार ऍप्लिकेशन भरा आणि त्यानंतर सबमिट बटन क्लिक करा. सेव्ह केल्यानंतर आपल्याला एक टेम्पररी ID मिळेल. त्यानंतर इतर माहिती भरण्यासाठी टेम्पररी ID आणि डेट ऑफ बर्थ प्रविष्ट करा. रजिस्ट्रेशन आणि ऑनलाईन फॉर्म सबमिट केल्यावर एक परमनंट रजिस्ट्रेशन ID तयार होईल, जे आपण ऍप्लिकेशन स्टेटस किंवा रिन्युअलसाठी वापरू शकता. काय मी फॉर्म सबमिट केल्यानंतर देखील माझे डिटेल्स एडिट करू शकतो का? नाही, जोपर्यंत स्कॉलरशिप ऍप्लिकेशन प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही डिटेल्स मध्ये कोणतेही बदल करू शकत नाही. भविष्यामध्ये मी माझी स्कॉलरशिप कशी रिन्यू करू शकतो? स्कॉलरशिपच्या रिन्युअल साठी तुम्हाला आपले बँक अकाउंट नंबर आणि डेट ऑफ बर्थ, जे तुम्ही मागील वर्षी रजिस्ट्रेशन साठी वापरले होते, त्याची आवश्यकता आहे. तुम्ही फगॉट रजिस्ट्रेशन ID वर क्लिक करून देखील आपले ID पुन्हा प्राप्त करू शकता. त्याचप्रमाणे ई हॉस्पिटल ही एक सरकारद्वारा प्रदान करण्यात आलेली सर्वात महत्वपूर्ण सेवा आहे. ही ICT सोल्युशन वर आधारित हॉस्पिटल मॅनेजमेंट सिस्टम आहे, जी विशेषतः गव्हर्नमेंट सेक्टर असलेल्या हॉस्पिटलसाठी आहे. काय तू आम्हाला या प्रणाली अंतर्गत सेवा पुरवणाऱ्या हॉस्पिटलांची नावं सांगू शकतेस का? पोर्टलवर हॉस्पिटल्सची लिस्ट आहे, ज्याच्या माध्यमाने पेशंट्स ऑनलाईन अपॉइंटमेंट घेऊ शकतात. पेशंटचे रजिस्ट्रेशन ऑनलाईन रजिस्ट्रेशन सिस्टम ORS तयार करण्यात आली आहे. हे एक ऑनलाईन पोर्टल आहे, जे आधार कार्ड असलेल्या नागरिकांना भारताच्या विविध राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातील कोणत्याही हॉस्पिटलमध्ये अपॉइंटमेंट घेण्याची सुविधा देतं. ई हॉस्पिटल्सद्वारा आणखीन कोणत्या सर्व्हिसेस प्रदान केल्या जातात? या सेवेच्या माध्यमाने कोणत्याही सरकारी हॉस्पिटलमध्ये OPD अपॉइंटमेंट, लॅब रिपोर्ट आणि रक्ताची उपलब्धतेची माहिती ऑनलाईन झाली आहे आणि ही सोपी देखील आहे. काय मी या सेवेद्वारा माझ्या पत्नीसाठी देखील अपॉइंटमेंट घेऊ शकतो का? हो बिलकुल, यासाठी तुम्हाला पुढील काही स्टेप्सना फॉलो करावं लागेल. स्टेप 1, सर्वप्रथम http://ors.gov.in/copp-appointment.jsp ला भेट द्या. त्यानंतर पेशंटचे आधार नंबर प्रविष्ट करा. जर पेशंटचा मोबाईल नंबर
UIDAI मध्ये रजिस्टर्ड असेल तर UIDAI कडून SMS द्वारे वन टाइम पासवर्ड म्हणजे OTP पाठवण्यात येईल. OPD अपॉइंटमेंट साठी आधार धारकाने UIDAI मध्ये आपला जो KYC डेटा दिला होता तो हॉस्पिटल सोबत शेअर करण्याची परवानगी दिली पाहिजे. समजा जर तिचा मोबाईल नंबर UIDAI मध्ये रजिस्टर्ड नसेल तर मग मला काय करावं लागेल? अशा परिस्थितीत आधार कार्ड नुसार पेशंटचे नाव द्यावे लागेल आणि मग UIDAI सोबत डेमोग्राफिक ऑथेंटिकेशन केल्यानंतर पेशंटला मोबाईल नंबर आणि इतर माहिती जसे पत्ता, वय इत्यादी देण्याची विनंती करण्यात येईल. जर उपभोक्त्याकडे आधार नंबर नसेल तर तो ऑनलाईन अपॉइंटमेंट कशी घेऊ शकतो? अशा केसेसमध्ये युजरने पेशंटची आयडेंटिटी पटवून दिल्यानंतर हॉस्पिटलमधून OPD कार्ड ते प्राप्त करू शकतात. त्यानंतर उपभोक्त्याला OPD अपॉइंटमेंटचे कन्फर्मेशन व डिटेल्स देणारे SMS पाठवण्यात येईल. आधार क्रमांक वापरून स्वतःचे व्हेरिफिकेशन केल्यानंतर पेशंटला सरकारी इस्पितळाच्या ज्या विभागात तपासणीसाठी जायचंय ते निवडावं लागेल. त्यानंतर अपॉइंटमेंटची तारीख निवडा आणि SMS माध्यमाने कन्फर्मेशन प्राप्त करा. शेवटी ठरवलेल्या तारखेनुसार इस्पितळात जा. आधार सर्वांसाठी भारत सरकारच्या वतीने युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया द्वारा तयार केलेला एक 12 अंकी अद्वितीय ओळख क्रमांक आहे. मी आधारसाठी कसे एनरोल करू शकतो? आधार कार्ड साठी स्वतःची नोंदणी करण्यासाठी पुढील चरणांचे अनुसरण केले पाहिजे. Step 1, सर्वप्रथम एनरोलमेंट फॉर्म भरा. फॉर्म भरण्यासाठी जर आपल्याला त्रास होत असेल तर आपण एनरोलमेंट ऑपरेटरची मदत घेऊ शकता. ऑपरेटर आपल्याला लोकल सपोर्ट म्हणजे ग्राम अधिकारी, फील्ड इन्स्पेक्टर, इंट्रोड्युसर, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन NGOs, सिव्हिल सोसायटी आउटरीच CSOs इत्यादींकडून मदत घेण्यासाठी आपले मार्गदर्शन करतात. काय आम्हाला आमच्या सोबत कोणते डॉक्युमेंट्स न्यावे लागतील का? हो, तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि ओळखपत्र म्हणजे प्रूफ ऑफ आयडेंटिटी POI, पत्त्याचा पुरावा प्रूफ ऑफ ऍड्रेस POA, जन्माचा दाखला डेट ऑफ बर्थ DOB आणि प्रूफ ऑफ रिलेशनशिप POR या सर्व डॉक्युमेंट्सची एक फोटोकॉपी व्हेरिफिकेशनसाठी न्यावी लागेल. जर आपल्याजवळ याची फोटोकॉपी नसेल तर एनरोलमेंट सेंटर आपल्याला फोटोकॉपी देण्यास मदत करू शकतं. Step 2, यानंतर व्हेरीफायर फॉर्मवर लिहिलेली माहिती जशी POI, POA, DOB, POR आणि डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करतील. मग व्हेरीफायर डॉक्युमेंट्सच्या फोटोकॉपीजवर व्हेरीफाईड असा शिक्का मारून सही करतील. त्यानंतर एनरोलमेंट ऑपरेटर एनरोलमेंट फॉर्मवरून एनरोलमेंट सॉफ्टवेअरमध्ये व्हेरीफाईड डेमोग्राफिक रेसिडेंट डेटा अपडेट करतात. जर आपला डेटा नोंदणीकृत रजिस्ट्रार आयडेंटिफायर द्वारा उघडण्यात आला असेल तर एनरोलमेंट ऑपरेटर रेसिडेंट डेमोग्राफिक माहिती तपासल्यानंतर आपली माहिती पूर्ण करतो. त्यानंतर एनरोलमेंट ऑपरेटर जमा केलेली माहिती वेलफेअर सर्व्हिसेसची कामे करणाऱ्या संस्थांसोबत शेअर करण्याची परवानगी आपल्याकडून मागतील. त्यानंतर ऑपरेटर येस किंवा नो च्या रूपात आपला प्रतिसाद जाणून घेण्यासाठी एनरोलमेंट सॉफ्टवेअरमध्ये योग्य पर्याय निवडतील. एनरोलमेंट ऑपरेटरने हे सुनिश्चित केले पाहिजे की RGI म्हणजे जनगणना किंवा सेन्सस अधिकाऱ्यांनी आपल्या घरी जनगणना सर्वेक्षणासाठी भेट दिली आहे आणि NPR पावती क्रमांक म्हणजे TIN आपल्याला दिला आहे. त्यानंतर ते एनरोलमेंट सॉफ्टवेअरमध्ये NPR क्रमांक टाकतील. काय 5 वर्षापेक्षा कमी वयाचे बालक यामध्ये एनरोल होऊ शकतात का? हो अल्बत,
जर बालकाचे वय 5 वर्षापेक्षा कमी असेल तर दोघांपैकी एका पालकाचे नाव आणि आधार किंवा एनरोलमेंट नंबर पासून एक काहीतरी दर्ज केला जाईल. एनपीआर नंबर एंटर केल्यानंतर एनरोलमेंट ऑपरेटर हे पाहण्यासाठी तपासणी करतात की काय आपले डोळे आणि बोट गायब किंवा अंग विच्छेद आहे का नाही आणि एनरोलमेंट सेंटर सुपरवायझर याची पुष्टी करतात. जर आपल्यात कोणताही बायोमेट्रिक एक्सेप्शन असेल तर ते देखील बायोमेट्रिक एक्सेप्शन म्हणून डेमोग्राफिक स्क्रीनवर दर्ज करण्यात येतं. ऑपरेटर मिसिंग आय इंडिकेशन किंवा मिसिंग फिंगर इंडिकेशन मध्ये ही माहिती योग्य आहे असे दर्ज करतात. त्यानंतर ऑपरेटर आपल्याला विचारतील की काय आपल्याला आपले प्रेझेंट बँक अकाउंट नंबर आपल्या आधारशी जोडायचंय का किंवा आपल्या आधारच्या आधारावर नवीन बँक अकाउंट उघडायचंय का. जर आपण फायनान्शियल इन्क्लुजन्सचा हिस्सा बनण्यास मान्यता देता तर ऑपरेटर याचा तपास करतील की आपल्याजवळ कोणत्याही बँकेत बँकेचे एक अकाउंट आहे का नाही. जर आधीपासूनच आपले शेड्यूल्ड कमर्शियल बँकेत अकाउंट असेल तर ऑपरेटरने अकाउंट संबंधी आवश्यक माहिती जसे की बँकेचे नाव, आयएफएससी कोड आणि अकाउंट नंबर कॅप्चर केले पाहिजे. जर आपल्याला नवीन अकाउंट उघडायचे असेल तर ऑपरेटर याची नोंद एनरोलमेंट सॉफ्टवेअरमध्ये करेल. भविष्यात आपल्यासाठी एक अकाउंट उघडण्यात येईल. त्यानंतर एनरोलमेंट ऑपरेटर वेब कॅमेराद्वारा आपल्या चेहऱ्याचा फोटो घेईल. जर आपल्याजवळ मिसिंग आय इंडिकेशन किंवा मिसिंग फिंगर इंडिकेशन असेल तर त्यांचा देखील कॅमेरामध्ये फोटो घेण्यात येईल. या प्रकारे एनरोलमेंट ऑपरेटर बायोमेट्रिक्स आयरिसची माहिती दर्ज करतो आणि एनरोलमेंट ऑपरेटर बायोमेट्रिक्स बोटांचे ठसे देखील घेतो. त्यानंतर कम्प्युटरचा मॉनिटर तुमच्या दिशेला फिरवून ऑपरेटर भरलेली माहिती तपासण्याची आपणास विनंती करतो आणि गरज भासल्यास ती माहिती वाचून देखील दाखवतो. तुम्हाला हे सुनिश्चित करायचे की माहिती अचूक आहे. जर आपल्याला डेटामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करायचा असेल तर एनरोलमेंट ऑपरेटरला एनरोलमेंट क्लायंट सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक सुधार करावा लागेल. काय अशा प्रकारच्या बदलांसाठी कोणत्या डॉक्युमेंटरी एव्हिडन्सची गरज आहे? हो, मोठे बदल जसे अडनावात बदल करण्यासाठी एनरोलमेंट ऑपरेटर पुरावा म्हणून डॉक्युमेंट्स मागतील. एनरोलमेंट ऑपरेटर तिचे किंवा त्याचे फिंगरप्रिंट्स कन्फर्मेशनसाठी प्रदान करतो आणि आधार एनरोलमेंट क्लायंटमध्ये जमा केलेला डेटा साइन ऑफ करतो. एनरोलमेंट एजन्सी सुपरवायझरच्या ठस्यांची देखील गरज पडू शकते. जर काही अपवाद असेल तर जसे मिसिंग बोट किंवा डोळा आणि जर बायोमेट्रिकची क्वालिटी चांगली नसेल आणि फोर्स कॅप्चर ऑप्शन वापरण्यात आला असेल तर इंट्रोड्युसरच्या आधारावर एनरोलमेंटच्या केसमध्ये परिचयकर्ता आपल्या फिंगरप्रिंट्सच्या सहायतेने साइन ऑफ करून कन्फर्म करतो की दर्ज केलेली सर्व माहिती अचूक आहे. जर इंट्रोड्युसर एनरोलमेंटच्या दरम्यान स्वतः उपस्थित नसेल तर दिवसाच्या शेवटी इंट्रोड्युसरद्वारे व्हेरिफिकेशन केले जाऊ शकते. तसेच कुटुंबाच्या प्रमुखाच्या एचओएफ वर आधारित एनरोलमेंट असेल तर कुटुंबाच्या प्रमुखाला साइन ऑफसाठी बोटांचे ठसे द्यावे लागतील ही पुष्टी करण्यासाठी की मिळालेली माहिती अचूक आहे. सर्वात शेवटी ऑपरेटरला आपल्याद्वारे निवडलेली भाषेला निवडावे लागेल ज्यामध्ये लीगल किंवा डिक्लेरेशन टेक्स्ट प्रिंट होणार असेल. त्यानंतर ऑपरेटर एक्नॉलेजमेंट स्लिप आणि एक संमती फॉर्म एका ए फोर साईजच्या कागदावर प्रिंट करेल. ऑपरेटरने हा कागद अगदी मधोमध फाडला पाहिजे. ऑपरेटर स्लिपवर सही करेल आणि आपल्याला देईल. त्यानंतर आपल्याला संमती फॉर्मवर सही करावी लागेल आणि ऑपरेटरकडे फॉर्म परत द्यावा लागेल. जर निवासी 5 वर्षापेक्षा कमी वयाचा बालक आहे तर त्याचे माता पिता किंवा बालकाचे पालक ज्यांचे एनरोलमेंट आयडी सॉफ्टवेअरमध्ये रेकॉर्ड करण्यात आले होते त्यांनी संमती फॉर्मवर सही करावी. पीओए, पीओआय आणि डीओबीच्या पुराव्यांसोबत संमती फॉर्मला
रजिस्ट्रारने दिलेल्या प्रोसिजर्सनुसार जमा करण्यात येतं. वा, हे फारच छान आहे. पण मग आधार कार्ड आल्यानंतर जर गरज पडल्यास काही बदल करता येतील का? नक्की. जर रहिवाशाला आपल्या बायोमेट्रिक किंवा डेमोग्राफिक डेटामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करायचा असेल तर त्यांनी पुढील अपडेट एनरोलमेंट प्रोसेसचे अनुसरण केले पाहिजे. याची पद्धत नवीन एनरोलमेंट समानच आहे. मी तुम्हाला ही प्रोसिजर समजवते. ही प्रोसिजर कॅप्चरिंग रेसिडेंट डेमोग्राफिक डेटा पासून सुरू होते. असं करण्यासाठी आपल्याला मेन्यू बटनवर क्लिक करावं लागेल. मग लाईफ सायकल चेंजेसवर क्लिक करावे लागेल आणि मग आपल्याला अपडेट रेसिडेंट इन्फॉर्मेशनचा पर्याय निवडावा लागेल. येथे आपल्याला आधार कार्ड नंबर आणि रहिवाशाचे नाव भरावे लागेल. हे लक्षात ठेवावं लागेल की अपडेट एनरोलमेंट सुरू करण्यासाठी आधार नंबर आणि रेसिडेंटचे नाव आवश्यक आहे. एनपीआर फील्ड देखील अनिवार्य आहे. परंतु ही जर उपलब्ध नसेल तर आपण नॉट गिव्हन चेकबॉक्स निवडू शकता. जर रहिवाशी अल्पवयीन असल्यास कृपया द रेसिडेंट इज लेस दॅन 5 years old हे चेकबॉक्समध्ये निवडा. जर रहिवाशाला बायोमेट्रिक डेटा अपडेट करायचा असेल तर कृपया चेकबॉक्स अपडेट बायोमेट्रिक डिटेल्सची निवड करा. पुढील स्टेप आहे नावामध्ये सुधारणा करण्याची. नाव भरणं अनिवार्य आहे आणि सुधारणा करायची नसेल तरी देखील हे भरणे आवश्यक आहे. नावामध्ये सुधारणा करायची असेल तर ऑपरेटरने न्यू नेम टेक्स्ट बॉक्स जवळ असलेल्या एडिट आयकॉनवर क्लिक करावे. असे केल्याने नवीन नावाचे टेक्स्ट बॉक्स दिसून येईल. नावात कोणत्याही प्रकारची सुधारणा करण्यासाठी कोणतेही व्हॅलिड डॉक्युमेंट जसे की आयडेंटिटी प्रूफ म्हणजे व्हेरिफिकेशनसाठी POI सोबत नाव जुळणे आवश्यक आहे. पुढील स्टेप आहेत आपल्या निजी माहितीमध्ये सुधारणा करण्याची. या सेक्शनमध्ये जेंडर, एज आणि DOB मध्ये बदल करण्याचा समावेश आहे. एडिट आयकॉनवर क्लिक करून बदल करण्यात येऊ शकतात ज्यामुळे संबंधित फील्ड सक्षम होतात. पुढील स्टेपमध्ये कॉन्टॅक्ट डिटेल्समधील सुधारणा करण्याचा समावेश आहे. विद्यमान संपर्काची माहिती संपर्क क्षेत्राच्या उजव्या बाजूला असलेल्या हेडर बारद्वारा एडिट आयकॉनवर क्लिक करून बदलली जाऊ शकते. ऑपरेटरद्वारा मोबाईल आणि ईमेल फील्ड्स वगळून एडिट आयकॉनवर क्लिक केल्यावर कॉन्टॅक्ट सेक्शन अंतर्गत सर्व फील्ड सक्षम होतात. ऑपरेटरने हे सुनिश्चित केले पाहिजे की सर्व माहिती आणि फील्ड व्यवस्थितपणे भरण्यात आलेत. पत्त्याच्या फील्डमध्ये कोणताही बदल करण्यासाठी व्हेरिफिकेशन प्रूफ म्हणून 5 आवश्यक डॉक्युमेंट्स लावावे लागतील जसे की व्हेरिफिकेशनसाठी POA, रहिवाशाच्या मोबाईल क्रमांकात किंवा ईमेल आयडी मध्ये बदल करायचा असेल तर ऑपरेटरने या फील्डच्या बाजूला असलेल्या एडिट आयकॉनवर क्लिक करावे. या पेजची सर्वात शेवटची फील्ड आहे रहिवाशाच्या विनंतीनुसार इन्फॉर्मेशनला शेअर करण्याची परवानगी देण्याची. एनरोलमेंट डेटाच्या अपडेशनची पुढील स्टेप आहे रेफरन्सेस देण्याची. रेफरन्सेस बटनवर क्लिक केल्यानंतर संबंधित पेज उघडेल. या स्टेपमध्ये व्हेरिफिकेशनसाठी सुधारणा केलेले वैध डॉक्युमेंट्स प्रदान करण्याची गरज आहे. डेमोग्राफिक डिटेल्समध्ये आपल्याला बदल करण्यासाठी ओळखपत्र म्हणजे POI आणि पत्त्याचा पुरावा POA जमा करावा लागेल. आयडेंटिटी प्रूफ आणि प्रूफ ऑफ ऍड्रेस संबंधीचे ड्रॉप डाऊन बटन प्रत्येक सेक्शनमध्ये सुधारणा केल्यानंतर सक्षम होतील. ऑपरेटरला रहिवाशांनी व्हेरिफिकेशनसाठी दिलेल्या डॉक्युमेंट्सच्या आधारावर ड्रॉप डाऊन मेन्यूमध्ये डॉक्युमेंटचे नाव निवडले पाहिजे. पुढील पेजवर संबंधित डिटेल फील्ड्स भरा.
ही संपूर्ण माहिती अनिवार्य आहे जर नोंदणीकृत रहिवाशी अल्पवयीन असेल, म्हणजे त्याची आयु 5 वर्षापेक्षा कमी असेल आणि इतर रहिवाशांसाठी हे ऑप्शनल आहे. एका अल्पवयीन रहिवाशासाठी ऑपरेटरला ड्रॉप डाऊन मेन्यू बटन मधून नाते संबंध हा पर्याय निवडावा लागेल आणि नाव आणि एनरोलमेंट आयडी किंवा आधार नंबर प्रविष्ट करावा लागेल. 5 वर्ष आणि त्यावरील रहिवाशांसाठी जर व्हेरीफाय युझिंग सपोर्टिंग डॉक्युमेंट्स हा पर्याय निवडण्यात आला असेल तर रिलेटिव्ह डिटेल्सची फील्ड अनिवार्य मानण्यात येत नाही. 5 वर्ष आणि त्यावरील रहिवाशांसाठी जर इंट्रोड्युसर शॅल व्हेरीफाय द रेसिडेन्स आयडेंटिटी ऑर प्रूफ असा पर्याय निवडण्यात आला असेल तर रिलेटिव्ह डिटेल्सचे फील्ड अनिवार्य मानले जात नाही आणि ऑप्शनल मानले जातं. 5 वर्ष आणि त्यावरील रहिवाशांसाठी जर हेड ऑफ फॅमिली शॅल व्हेरीफाय द रेसिडेन्स आयडेंटिटी ऑर ऍड्रेस असा पर्याय निवडला असेल तर रिलेटिव्ह डिटेल्सची फील्ड भरणे अनिवार्य आहे. एनरोलमेंट डेटाच्या अपडेशनची शेवटची स्टेप आहे पावतीची प्रिंट घेणे. एकदा का एनरोलमेंट फॉर्मवरील बदललेला डेटा सेव्ह झाला की पुढील माहितीसह एक सक्सेस विंडो दिसण्यात येईल. सक्सेस मेसेज यावरून कळून येतं की एनरोलमेंट डेटा अपडेशन यशस्वीरित्या संपन्न झालं आहे. एनरोलमेंट आयडी एनरोलमेंट झाल्यानंतर जी आयडी जनरेट करण्यात येते त्याला एनरोलमेंट आयडी असे म्हटले जाते आणि तेच पावतीवर प्रिंट करण्यात येते. डिक्लेरेशन स्टेटमेंट्सची प्रिंट लोकल भाषेत घेण्यासाठी देखील एक चेकबॉक्स उपलब्ध आहे. पावतीवर लोकल भाषेत डिक्लेरेशन स्टेटमेंट प्रिंट करण्यासाठी या बॉक्सची निवड करावी लागेल. या विंडोच्या खाली 3 बटन्स उपलब्ध आहेत. यांचा उपयोग एनरोलमेंट पावतीची प्रिंट घेण्यासाठी, कागदपत्रे जोडण्यासाठी आणि नेक्स्ट एनरोलमेंट करण्यासाठी करण्यात येतो. सर्व्हिस डिलिव्हरी दरम्यान आपण आधारचा वापर कशा प्रकारे करू शकतो? आधार सीडिंग एक अशी प्रक्रिया आहे ज्याच्याद्वारे रहिवाशांचे UIDs अचूकरित्या सेवा वितरण करण्याच्या सर्व्हिस डिलिव्हरी डेटाबेसमध्ये जोडण्यात येतात, ज्यामुळे आधारद्वारे सर्व्हिस डिलिव्हरी प्रमाणीकृत करण्यास मदत होते. माझे आधार कशा प्रकारे SBI बँक खात्यासोबत जोडू शकतो? यासाठी सर्वात आधी www.onlinesbi.com किंवा SBI इंटरनेट बँकिंग पोर्टलला भेट द्या. त्यानंतर माय अकाउंट्स अंतर्गत असलेली लिंक युअर आधार नंबरवर जा. त्यानंतर अकाउंट नंबर निवडा, आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि सबमिटवर क्लिक करा. त्यानंतर ग्राहकाच्या रजिस्टर्ड म्हणजे नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर मॅपिंगचे स्टेटस देण्यात येईल. आपण ATM चॅनलच्या कोणत्याही ATMचा प्रयोग करून आपल्या बँक खात्यासोबत आपला आधार क्रमांक जोडू शकता. यासाठी सर्वप्रथम आपले ATM कार्ड स्वाइप करा आणि पिन नंबर एंटर करा. त्यानंतर सर्व्हिस रजिस्ट्रेशनचा मेन्यू निवडा. त्यानंतर आधार रजिस्ट्रेशन किंवा नोंदणीकरण निवडा. त्यानंतर खात्याचा प्रकार आणि आपला आधार क्रमांक प्रविष्ट करा. काय मी मोबाईलद्वारे आपला आधार लिंक करू शकतो का? हो नक्की, आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून 5676776 ला पुढील प्रमाणे SMS पाठवा. UID स्पेस आधार नंबर स्पेस अकाउंट नंबर. जर आपला मोबाईल क्रमांक रजिस्टर्ड नसेल किंवा जर आपला आधार आपल्या खात्यासोबत लिंक्ड असेल तर आपल्याला SMS द्वारे उत्तर मिळेल. जर आपला मोबाईल क्रमांक बँकेसोबत रजिस्टर्ड असेल तर आपल्याला आपल्या रिक्वेस्टचे कन्फर्मेशन SMS द्वारे प्राप्त होईल. मग आपला आधार क्रमांक UIDAI सोबत बँकेद्वारा तपासण्यात येईल. जर हा तपास अयशस्वी झाला तर ग्राहकाला आधार कार्ड किंवा आधार सहित SBI शाखेसोबत संपर्क साधण्याचा SMS पाठवण्यात येईल.
आम्ही आधारला आमच्या बँक शाखेसोबत कसे लिंक करू शकतो? कोणत्याही SBI शाखेला आधार कार्डाच्या किंवा ई आधारच्या कॉपी सहित भेट द्या. शाखेमध्ये आधार पत्राच्या झेरॉक्स कॉपी सोबत विनंती पत्र जमा करा. आवश्यक तपासणीनंतर शाखेद्वारा लिंक करण्यात येईल. आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर प्रक्रियेच्या स्थितीची माहिती SMS द्वारे पाठवण्यात येईल.